मला माझं असं म्हणणं आहे की आपण एक माणूस बघतो आणि तो माणूस बघितल्यानंतर असं वाटायला लागतं की नाही ह्याच्याकडे काहीतरी घडेल, आणि तो माणूस सत्तेवरती आल्यानंतर तो काहीतरी वेगळंच बघायला लागतो की नोटा बंद कर, अजून काहीतरी बंद कर, ह्या स अरे हाच ना तो माणूस आत्ता निवडून आल्यावरती हा माणूस बदलला. म्हणजे माझं असं म्हणणं आहे माणूस बदललेला चालतो, मग भूमिका नाही बदलायची. आणि माझ्या भूमिकेबद्दल काय घेऊन बसलात तुम्ही मला सांगा. भारतीय जनता पक्षाने बदललेल्या भूमिका मी तुम्हाला अशा ओळीत सांगेन. शरद पवारांबद्दल बोलायलाच नको, भूमिका पण लाजते. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिका काढून बघा. तुमच्या अजून कोणी पवार झाले बाकीचे सगळेच काँग्रेस सगळ्यांनी सगळ्या गोष्टी आजपर्यंत करत आल्या. प्रश्न मला विचारताय. नाही प्रश्न तुम्हाला यासाठी कारण तुमची भूमिका बदलते ना. उद्धव ठाकरेंनी आता एकदा भाजपचा हात सोडला ते काँग्रेस बरोबर गेले, काँग्रेस बरोबर राहिले. तुम्ही 14 भाजपचा हात धरलात, 19 काँग्रेसचा हात धरलात. मी 14 काँग्रेसचाही हात धरले नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे मी हात धरले नाहीत, पाठिंबा दिला. पहिली गोष्ट म्हणजे मला हा योग्य वाटला. मला सांगा तुम्ही जर समजा चॅनलवरती एखादा माणूस जर चांगला समजा तरी काम केलं असेल तर चांगलं बोलता की नाही बोलत? आणि समजा त्याच माणसाने समजा काहीतरी खून केला तर तुम्ही काय म्हणणार? नाही नाही माणूस चांगला आहे पण चूक झाली, त्याच्याकडे खून झाला, असं बोलता का? माणूस वाईट आहे. म्हणजे चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं ह्याला तुम्ही भूमिका बदलणं म्हणता? भूमिका तुमच्या स्वार्थासाठी बदलत असेल ना, तुमच्या पदांसाठी बदलत असेल, तुम्ही सत्तेसाठी बदलत असाल, मी समजू शकतो. जे बाकीचे लोक करतायत, बाकीच्या लोकांनी सत्तेसाठी खुर्च्यांसाठी केलं ना. मला मुख्यमंत्रीपद हवं म्हणून मला मी भाजपला बाजूला सारला. तुम्ही मला 4 कमिटमेंट दिली होती 2.5 वर्षाची. कसली 4 भिंतीमधले कमिटमेंट? आधी येऊन का नाही सांगितलं तुम्ही? लोकांसमोर येऊन का नाही सांगितलं? तुम्ही व्यासपीठावरती असताना नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. तुम्ही व्यासपीठावरती उद्धव ठाकरे असताना तुमच्यासमोर अमित शाह बोलले आहेत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. का नाही घेतला आक्षेप? आणि मग हे सगळं एवढं रामायण घडल्यानंतर पत्रकार एकही त्यांना विचारत नाही तुम्ही का भूमिका बदललीत. मला असं वाटतं माझ्या बाबतीत जाणून बुजून चालू आहे. कुठच्या तरी राजकीय पक्षांचा अजेंडा काही पत्रकार चालवत आहेत असंच मला वाटायला लागलं की हे सतत बोलायचं आहे. ह्यांनी भूमिका बदलली, कुठची भूमिका बदलली? नाही भूमिका ही बदलली की 24 तुमचा भाजप आणि मोदींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा होता, 19 तुमचा भाजप आणि मोदीला विरोध होता, आणि 24 तुमचा भाजप आणि मोदींना पाठिंबा होता. करेक्ट. आता याचं कारण ज्या वेळेला वाईट गोष्टी घडल्या, चांगल्या गोष्टी घडल्या त्यावेळेला मी पाठिंबा दिला, वाईट गोष्टी घडल्या त्याला मी विरोध केला. ज्या वेळेला परत चांगल्या गोष्टी घडायला लागल्या, ह्या दोन भागातला आहे ना विषय, म्हणजे 14 ते 19 बरोबर, 19 ते 24 तीन भूमिका या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला मला चांगलं वाटलं त्यावेळेला मी चांगलं बोललोय, हाणायचं त्यावेळेला हाणलेलं आहे. आणि पुन्हा मी ज्या वेळेला व्यासपीठावरती गेलो त्यांच्या, त्यावेळेला महाराष्ट्राबद्दलच मागणी केली ना मी की मराठी भाषेला अभिजात